कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून मोटार भरधाव चालवण्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या आरोपी मुलाच्या रक्ताचे 2 नमुने घेण्यात आले होते. ससूनच्या नमुन्यात डॉक्टरांनी फेरफार केल्याने त्यांना अटक करण्यात आली. मात्र औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्यातही मध्यांश नसल्याचे आढळून आले. अपघातानंतर 1.5 तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्ता मध्यांश आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले. कल्याणीनगर भागात 19 मे रोजी मध्यरात्री 2:30 सुमारास अपघात झाला. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन बाळाला ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर सकाळी 9:00 सुमारास बाळाला ससून रुग्णालयात नेण्यात आले. सकाळी 11:00 सुमारास रक्ताचे नमुने घेण्यात आले. ससून रुग्णालयातील प्राथमिक रक्त तपासणी अहवाल नकारात्मक आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या अहवालाचा संशय आल्याने 19 मे रोजी सायंकाळी 7:00 सुमारास औंध येथील जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. रक्ताच्या नमुन्याचे अहवाल रविवारी 26 पोलिसांना मिळाले. दोन्ही अहवालात मुलाच्या रक्तात मध्यांश आढळून आला नाही.